पौष्टिक मसाले भात करण्यासाठी 1.5 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे. ते मी 10 मिनिटं धुवून भिजत घातले होते. पौष्टिक मसाले भात करण्यासाठी इथे मी तोंडली, कॉर्न, मटार, फ्लावर, काजू आणि बदाम हे घेतलेले आहेत. आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी मोड आलेले वाल, मोड आलेली मूग आणि मोड आलेली मटकी हे घेतलेले आहे. हे तुम्ही तुमचे प्रमाण कमी जास्त पण करू शकता आणि याच्यामुळेच आपला जो मसाले भात आहे तो पौष्टिक होणार आहे. इथे एक मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. 4 काळी मिरी, 2 लवंगा, 2 हिरवी वेलची, 1 चक्रफूल, 1 दालचिनी, 2 तमालपत्र, थोडा कढीपत्ता, टोमॅटो 1 घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे. याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकत आहे. याच्यात मी 2 टेबलस्पून घरचं साजूक तूप आहे ते टाकत आहे. तूप गरम झालं आहे. याच्यामध्ये काळी मिरी, चक्रफूल, वेलची, लवंग, तमालपत्र, दालचिनी आणि कढीपत्ता टाकत आहे. आता यामध्ये मी हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे. कांदा थोडासा लालसर करायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला आहे. त्याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकत आहे. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी हिरवी मिरची वाटलेली घेतलेली आहे ती टाकत आहे. 1 टीस्पून आले लसूण पेस्ट टाकत आहे. हे थोडं परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि आलं परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मटकी टाकत आहे. मटकी मी 2 मिनिटं आधी परतून घेत आहे. मटकी परतून घेतली आहे. त्याच्यामध्ये वाल टाकत आहे आणि मुगही टाकत आहे. आता हे सर्व मी 2 मिनिटं चांगलं परतून घेत आहे. सर्व कडधान्य मी 2 मिनिटं परतून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये फ्लावर टाकत आहे. यामध्ये कॉर्न आणि मटार टाकत आहे. तोंडली टाकत आहे आणि काजू आणि बदाम पण टाकत आहे. हे सर्व 5 मिनिटं चांगलं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. भाज्या आणि कडधान्य हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी झाकण लावत आहे आणि स्लो गॅसवर 2 मिनिटं मी 1 वाफ येऊ देणार आहे. 5 मिनिटे होऊन गेलेले आहेत. भाज्या मऊ झालेल्या आहेत. आता यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो पण मी 2 मिनिटं परतून घेत आहे. टोमॅटो पण परतून झाला आहे. आता मी याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकत आहे. हे तांदूळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मसाला भात करण्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. जर तुम्हाला बासमती हवा असेल किंवा सुरती कोलम तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि भाज्यासुद्धा तुमच्या घरात ज्या असतील त्या पण तुम्ही घेऊ शकता. आता मसाले भातामध्ये मी मसाले टाकून घेत आहे. याच्यामध्ये 1 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून गुळाची पावडर आहे, 1/2 टीस्पून मीठ. हे सर्व मसाले मी मिक्स करून घेत आहे. हे जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. आता यामध्ये याच्यातली मी 1/2 कोथिंबीर टाकत आहे. हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले भात मी चांगला परतून घेतला आहे. इथे मी 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाट्या मी पाणी गरम टाकत आहे. इथे गरम पाणी आता मी याच्यामध्ये टाकत आहे.
गॅस आता मोठा करायचा आहे. आता ह्या मिश्रणाला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग गॅस लो करून झाकण लावून मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे. मसाले भाताला उकळी आली आहे, याच्यावर आता मी झाकण ठेवत आहे आणि स्लो गॅसवर 10 मिनिटं मी शिजवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये पण बघत राहायचं आहे भात जळू नये म्हणून. 10 मिनिटे मसाले भात मी स्लो गॅसवर शिजवून घेतला आहे. आता मी हे उघडून बघत आहे. बघा, भात पूर्ण शिजला आहे आणि मोकळा पण झाला आहे. आता याच्यावर साजूक तूप टाकून घेत आहे. थोडासा गरम मसाला टाकत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे पौष्टिक मसाले भात करून बघा. पौष्टिक मसाले भात, पापड आणि तळलेल्या मिरच्या आणि याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर पण घेऊ शकता. तुम्ही पण अशा प्रकारे मसाले भात करून बघा, खायला फारच टेस्टी लागतो आहे.